टायगरवरती विश्वास ठेवून आमची लढाई लढतो आहोत. एक या राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार आहे हे रस्त्यावरचं कुत्रासुद्धा सांगतो. आणि महिनोन महिने सुनावण्या सुरू आहेत. किती वेळ लागतो सुनावणीला? तनाई सरकारचं मरण फक्त आजचं उद्या ढकलायचं आहे. पण कायदा काय सांगतो? घटना सांगते की 16 आमदार अपात्र ठरतील आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांकावर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ह्यांना वचन दिलं आहे फुटताना दिल्लीतून, आम्ही तुम्हाला तुमची खरी शिवसेना तुम्हाला देऊ मिळवून आणि चिन्ह तुम्हाला देऊ. या वचनावर 40 लोक फुटले आहेत. हे बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोग येतात येतंय कुठे? तुम्ही एका इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशनवरती बोट उचलताय किंवा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय येईल, निकाल दिला जाईल ना? निकाल लागल्यावर आम्ही बोलू. मी असं म्हणतो आहे, मी असं म्हणत नाही की निवडणूक आयोगावर तुम्ही त्यांना वचन दिलंय फुटणाऱ्यांना. महाशक्ती कोणती? तर ही आमच्या मागे महाशक्ती आहे. चिन्हही आम्हालाच मिळणार, आम्ही बोलत नाही ते बोलतायत. खरी शिवसेना आमची, निकाल आमच्या बाजूने लागेल. मी म्हणत नाही आहे, त्यांचे लोक जाहीरपणे बोलतायत. मी हे फक्त निदर्शना सांगू इच्छितोय आणि हे आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर ठेवलेलं आहे. नाही राऊत साहेब, हे सगळं का झालं म्हणजे माझा प्रश्न पूर्ण ऐकून घ्या.